विश्व संत शिवलिंग शिवाचार्य महाराज आज यांचा आशीर्वाद सतत आपल्यावर नव्हे तर या भागातील आणि राज्यातील आणि इतर राज्यातील सर्वांवर त्यांचा आशीर्वाद सतत राहिलेला आहे. आणि यापूर्वी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा ज्यावेळेस लातूर जिल्ह्याचा त्यांचा प्रवास होता त्या प्रवासामध्ये त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना अभिवादन करून त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली होती. आणि आज दिल्लीमध्ये जे अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे त्याच अधिवेशनामध्ये राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी आपल्या खासदारांच्या माध्यमातून आपण करण्याची मागणी केली. निश्चित याच अधिवेशनामध्ये तशी लेखी स्वरूपात आपले खासदार सुधाकररावजी शिंगारे साहेब हे त्या ठिकाणी ती मागणी प्रस्तुत करतील आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण पाठपुरावा करू. आणि त्यांचा आशीर्वाद आणि पुढील त्यांनी दिलेली परंपरा ही सतत चालू राहावी याच्यासाठी एक भक्त म्हणून सदैव ती परंपरा चालू ठेवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. आमच्या आपल्या जिल्ह्याचं भाग्य आहे की राष्ट्रसंताचा आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांनी त्यांचं कार्य या भागातून ही कार्य उभा टाकलं त्यासाठी ह्या जिल्ह्याची भूमी चं महत्त्व एक वेगळं निर्माण झालेलं आहे. आणि हे महत्त्व कायम टिकवण्यासाठी जिल्ह्यातला एक कार्यकर्ता म्हणून आणि महाराजांचा एक भक्त म्हणून मी त्या ठिकाणी निश्चितपणे अहोरात्री ज्याही वेळेस आपल्या संस्थेच्या वतीने ट्रस्टच्या वतीने आपण ज्या ज्या वेळेस मला सांगतात त्यावेळेस तिथं सदैव आपलं आमचं सहकार्य 100% राहील हे मी आपलं